चे पीस होते ना चोचीन एक एक पीस उपटायचा आणि प्रभूला कळावा की या मार्गाने रावणाने सीता नेली म्हणून ते पीस टाकायचं आणि पुढे चलायचा. आता पीस म्हणजे रामाचं जीवन मोराचं जीवन असतं. तो एक एक पीस उपटायचा आणि पुढे टाकायचा, एक एक उपटायचा पुढे टाकायचा, त्याचं शरीर रक्त बंबाळ झालं आणि शेवटी त्याच्याकडे एकही पीस शिल्लक राहिला नाही आणि पूर्ण तो गलित गात्र झाला, मूर्छित होऊन पडला. प्रभू ज्यावेळेला त्या रस्त्याने आले त्यावेळेला ते पीस एका लाईन मध्ये आहेत. प्रभू त्या पिसाच्या लाईन लाईन जातात तर पुढे एक पक्षी अगदी मूर्छित पडलेला आहे. त्यावेळेला त्या पक्ष्याला प्रभू आपल्या मांडीवर घेतात, रक्तानं माखलेल्या त्या मोराच्या पाठीवरून हात फिरवतात आणि सांगतात बाळा हे कशासाठी केलं तू? तर सांगितलं प्रभू याच मार्गाने रावण सीता घेऊन गेला हे तुम्हाला कळावं म्हणून मी एक एक पीस माझ्या हाताने टाकत आलो. त्याला प्रभू म्हणतात माझ्यासाठी एवढं केलं तू, तुझे उपकार मी विसरणार नाही. काय करावं? काय नाही म्हटले प्रभू या देहाचा फक्त उपयोग तुमच्या कामाकरिता व्हावा हाच माझा मूळ उद्देश होता आणि ते काम मी केलं प्रभू, माझी काही अपेक्षा नाही. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने त्या मोराला मयुराला सांगितलं मयुरा या काळात तर नाही पण पुढचा काळ जो असेल ज्यावेळेला मी पुढचा कृष्ण अवतार घेईन त्यावेळेला तुझं पीस माझ्यावर तू ऋण केलेलं आहे ते पीस मी माझ्या मस्तकावर आयुष्यभर धारण करेन. म्हणून प्रभू याच्या कृष्णाच्या डोक्यावर ते पीस आहे. असं एक एक विचार ज्यावेळेला त्या हनुमंतराय जिथं आहे सुग्रीव जिथं आहे तिथं गेले प्रभू. त्यावेळेला हनुमंतरायाला त्या प्रभून प्रभूच्या समोर त्या हनुमंतरायांनी ते दागिने दाखवले आणि मग एक एक दागिन्याकडे पाहायचे प्रभू आणि विलाप करायचे बघना